है मायरा पकड़ेगी। आली होती तो मायरा 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 आत्मारी चढ़ली मायरा आत्मारी चढ़ली अरे खाली खाली खुशी झाली खुशी झाली खुशी झाली खुशी झाली ओ हे किती सारे ए एवढे मोठे झाले ती पिल्ल होती ती ए मायरा खुशी झाली खुशी झाली हात लाव हात लाव ए घाबरते नुसती घाबरते यो मायरा मायरा यो यो चावणार नाहीत ना बस बस ठेव त्याला हा तेच केवढे छोटे होते ते एवढे मोठे झाले खूप अरे अरे काय करते असंच पहिला पाऊस एन्जॉय करायला आलेला आहे आणि इकडे मस्त वाटत आहे दाना पाणी बीच दर्शना राहते दर्शनाचं घर आहे आणि मस्त एरिया आहे इकडे खूप मस्त वाटते इकडे आल्यानंतर माझा आजचा लुक आहे म्हटलं पावसाळा पहिला पावसाळा आहे तर मस्त नवीन नवीन कपडे घालून जाऊया आणि मस्तपैकी फोटोशूट वगैरे करूया तर हा आहे लुक एरिया वाव आणि इकडे बघा गाडीतून सर्व सामान वगैरे काढले जात आणि ह्या साईडला मस्त शूटिंग वगैरे होत असतात मराठी फिल्म्स हिंदी फिल्म्स आणि इकडे जो बंगला आहे ना बघा इथे जास्त करून शूटिंग होत असतात ह्यावाल्या बंगल्यामध्ये वाळवी पिक्चर आलेला तर ते ह्याच्या बाजूचा जो बंगला आहे ह्याच्या बाजूचा त्याच्यामध्ये शूटिंग केलेलं आहे तर ही आहे गाडी आपण याच्यातून आलेलो आणि हा आहे आजूबाजूचा नजारा हा बीच आहे पूर्ण दानापाणी बीच मंडळी दर्शनाला डॉग्स खूप आवडतात तर तिच्याकडे खूप सारे डॉग्स आहेत आणि आता जे तुम्ही डॉग्स बघितले तर ते मोठे झाले तेव्हा आम्ही आलेलो तेव्हा एकदम छोटे होते पिल्ल होती आता सर्व मोठे झाले नमस्कार मंडळी मग अशा आम्ही गेलो होतो डॉक्टरकडे तिकडून मग गेलो शॉपिंगला तर वहिनींच्या मम्मीचं आहे ना काय आहे ग्रॅज्युएशन पूर्ण झालं तर त्यासाठी हे गिफ्ट तर 12 तारखेला सेलिब्रेशन आहे त्याचं तर त्यासाठी आम्ही गिफ्ट घेतलं आहे मिल्टॉनचा टिफिन
तर रिलायन्स स्मार्टमधून घेतलेला आहे मी, तिथे गेलो होतो आणि तिकडूनही आम्हाला ही आवडली पिशवी. 25 रुपयाली पिशवी आहे, लय भारी आणि क्वालिटी पण चांगली आहे, म्हणून आम्ही एक्स्ट्रा घेतली. श्वेताला पण आवडली. तर ही आणि त्यांनी जी लावली होती ना तिथे, ती तिची किंमत किती? 200 रुपये. 150 रुपये आणि ह्याच्यापेक्षा लो क्वालिटीची होती ती. आणि ते जे सामान देतात ती त्याची क्वालिटी चांगली आणि ती 25 रुपयाला. बिझनेस. आणि आता श्वेताला बोललो मला आहे ना घावणे आणि चण्याच्या पिठाचा पोळा पाहिजे, तर चण्याचं पीठ नव्हतं म्हणून मग गेलो बाहेर दुकानामध्ये चण्याचं पीठ आणायला. त्यासोबत एवढं सगळं आणलं हा चहा सोबत खायला. काय हा काय पाव? आणि हे आवडतं माझा केक, म्हणजे केक सारखं आहे, टूटी फ्रुटी ब्रेड मस्त लागतो गोड गोड. तर चण्याचं पीठ आणायला गेलो शॉपिंग करून आलो. हा एक केक, याच्यामध्ये मस्त क्रीम आहे, हे श्वेताला नाही देणार मी. आणि हे चण्याचं पीठ. आणि आता मस्तपैकी श्वेता बनवून देणार आहे आपल्याला चण्याचं पीठाचा पोळा आणि खावणे गरम गरम. घे. वा. आता आपण बसून केक खाऊया, तोपर्यंत चण्याचा पोळा बनेल आणि घावणे बनतील आणि हे सकाळी खायला उठल्यानंतर. बघू शकता इथे श्वेता मस्त पैकी असं भाजी आणली. कसली भाजी? परस बी धुवून सुकवली. हा ती अशी कपड्यावर घातल्यावर लगेच सुकते, म्हणजे ते खेचून घेत ना पाणी. फ्रीज मध्ये कोसेल. आणि हे डॉक्टरने म्हणजे हेल्दी खायला सांगितलंय, बाहेरच काहीच चालणार नाही. खूप हेल्दी आहे, हे खूप हेल्दी आहे. आता काय करणार, आवडतं तर थोडं खावं लागणारच ना. तर हे मक्याचे दाणे आणलेले आहेत. डॉक्टरांनी पण बघावा व्हिडिओ, मी शेअर करेन. असं नाही करायचं, शाणे बोलणं तू, शाणं बोलणं. आणि हे आणलेलं आहे डीमार्ट मधून. मग कुठला आहे? 99 स्टोर मध्ये मला अडचा. हो का? हा फेमस झाले ना. 99 स्टोर आता आले नवीन बोरिवलीला पण आहे आणि मालाडला सुद्धा आहे. आणि हे आम्ही घेतलं, डॉक्टरांनी पाणी गरम प्यायला सांगितलं, तर गरम पाणी सारखं सारखं गॅस जातो म्हणून मग हे आम्ही कालच परवाच घेतलं. हे मस्त असं लगेच पाणी त्यात गरम होतं. आणि मंडळी ही आणलेली आहे अगरबत्ती, काय मंगलदीप, ही आम्हाला 99 रुपयाला भेटली, 95 रुपयाला भेटली. तर मस्त असा सुगंध आहे याचा, मस्त दरवळतो आहे सुगंध आजूबाजूला. आवडली म्हणून घेतली. याच्यावर फ्री माचीस आहे इनसाईड, मॅच बॉक्स इनसाईड, म्हणजे आतमध्ये माचीस पण भेटले याच्यात. आणि खूप सारे असे प्रोडक्ट होते, ते 99 भेटत होते आणि बाय वन गेट वन पण होते. आणि हे माझं फेवरेट हां ते शॉप आहे रिलायन्स स्मार्ट मलाडला, तिकडे डॉक्टर आम्ही डॉक्टरकडे जातो तिथेच बाजूला आहे. आणि हे डार्क फॅन्टसी म्हणजे ओरिओ सारखंच आहे पण व्हॅनिला फ्लेवर आहे, याच्यामध्ये चॉकलेट फ्लेवर पण होता. तर हे बाय वन गेट वन होतं, हे 100ला 2 होते, तर हे 50ला आम्ही 1 घेतलेलं. मस्त. वा. आणि श्वेताने लावलेली म्हणजे मी सुद्धा लावलेली झाडं, श्वेताने आणि मी मिळून लावलेली झाडं पूर्ण वाढलेत आणि त्यांना फुलं पण येतात. आता तुम्हाला दिसणार नाहीत ते रात्रीचे फुलं, पण फुलं येतात आणि खूप मोठीशी झाडं झालेली आहेत, एकदम बहरलेली झाडं झाले, बहरलेत झाडं पूर्ण बहरलेत. आणि ह्याच्यावर स्क्विरल येते, स्क्विरल म्हणजे खारुताई फिरत असते इकडे, मग ते आम्हाला मस्त वाटतं बघायला. हां रोपं अशी दुसऱ्यांच्या घरी वाकून ढोकावून बघतात.
आणि त्या स्क्विरलला काय खायला द्यायचं हे मला सांगा, म्हणजे आम्ही इथे ठेवू म्हणजे ते येऊन खाऊ शकते. खारुत आहे, खारुत आहे. होय बघा, ते आहे गुलाबाचं झाड, गुलाबाचं फूल. हो झालं झालं, खूपच झालं. हे मस्त आहे की फुल आलंय. तर मंडळी आता मस्तपैकी वाफ घेतोय. मस्तपैकी धावण्याचा आवाज आला म्हणून मी धावत धावत आलो. घावणा तव्यावर टाकलेला आहे. उलटा तवा यूज करतो. कांदा टोमॅटो कापलेला आहे. बेसनची, बेसनच्या पोळ्याची तयारी. इकडे मस्त पैकी बेसनचा पोळा. वाव, घावणे, गाजर, राणी, मस्त खाऊन घेऊया आता. इकडे बघा मस्त पैकी गरम गरम बेसनचा पोळा, घावणे, मस्त पैकी सलाद. मस्त पैकी गरम गरम खाऊया आता. वाह, मस्त सुगंध सुटलाय.